ओव्हरऑल आम्हाला या सिनेमामध्ये तुझी एक लावणी दिसते, पुन्हा एकदा आयटम सॉन्ग तुझ्याकडे आलेले आहे, काय म्हणशील, कसं आलं हे आयटम सॉन्ग आणि यामागचा नक्की प्रवास काय होता? ॲक्च्युली पप्पी दे पारुलानंतर मला दर आठवड्याला 3 किंवा 4 आयटम सॉन्ग्स यायचे, पण असं ठरवलं होतं की जर केलं कुठलंही आयटम सॉन्ग करेन तर इट हॅज टू बी असं हिट वाटलं पाहिजे किंवा काहीतरी वेगळं काहीतरी कुठेतरी आपल्याला टच करून गेलं पाहिजे असं नेहमीच हा विचार होता. आणि तुम्ही जर पाहिलं असेल तर असं मूवीमध्ये नुसतं आयटम सॉन्ग फार कमी केलं आहे मी. इनफॅक्ट आय थिंक या वर्षभरात ही एकच फिल्म आहे ज्याच्यामध्ये मी आयटम सॉन्ग केलं आहे. बाकीच्या युजली जेव्हा मी एखादं कॅरेक्टर प्ले करते आणि त्याच्याबरोबर एखादं गाणं येतं तर मी तशाच मूवीज युजली घेते, तर आयटम सॉन्ग इज अ व्हेरी रेअर थिंग फॉर मी. पण ही लावणी होती. आधी तर खरं तर लावणी ही माझी स्टाईल नाही आहे, माझी बॉडी लँग्वेज तशी नाही आहे, तर मला खरंच खूप टेन्शन होतं की बाबा कसं काय जमेल, मला जमेल नाही जमेल वगैरे. गाणं तर अप्रतिमच आहे, मला खूप आवडलेलं. आणि लोकांनी मला या रूपामध्ये किंवा या गेटअपमध्ये पाहिलेलं नाही आहे लुकमध्ये, तर म्हणून जास्त एक्सायटेड आहे आणि थोडीशी नर्वस पण आहे की तसं ते प्रेम मिळेल का, असे खूप प्रश्न आहे डोक्यात की लोकांना आवडेल का किंवा ते तसंच प्रेम मला मिळेल का, असं खरंच नक्की आहे. तर आम्ही लिटल नर्वस, पण मला खात्री आहे की तुम्ही प्लीज 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 मला भरभरून प्रेम द्या यावेळेस सुद्धा. फायनली काय सांगशील, सिनेमा सुद्धा एक वेगळा झालेला आहे, सिनेमाचं कौतुक होतंय, म्युझिक सुद्धा हटके आहे आणि त्याच्यामध्ये अर्थातच तुझा परफॉर्मन्स एक अनोखा आहे, तर या निमित्ताने काय आता सांगायची इच्छा होती? आणि प्लस 2017 मला वाटतं तुझा पहिलाच परफॉर्मन्स आहे सिनेमातला, तर हाऊ मच आर यू एक्सायटेड? मी खूप एक्सायटेड आहे नक्कीच. आणि 24 मार्चला हा सिनेमा रिलीज होतोय, तर मी सगळ्यांना हेच म्हणेन, खूप वेगळ्या टाईपची फिल्म आहे ही, इमोशनल फिल्म आहे. आणि जर तुम्ही तुमच्या आईवडिलांवर प्रेम करत असाल किंवा नसालसुद्धा तरी 24 मार्चला चित्रपटगृहामध्ये जाऊन ही फिल्म नक्की नक्की पहा. दिस इज फॉर युअर पेरेंट्स, वेदर यू लव्ह देम और वेदर यू डू नॉट लव्ह देम, तुम्हाला हे बघायलाच हवं, कारण सत्य किंवा ट्रूथ इज बिहाइंड द कर्टन्स. आणि ही फिल्म एक छान एक मिरर किंवा म्हणता येईल एक मिरर आहे, आणि एखाद्या वेळेस तुम्हाला नक्कीच म्हणजे विचार करण्यामध्ये भाग पाडेल की सत्य परिस्थिती आपल्यापर्यंत जी पोहोचत नाही ती काय असू शकेल हे नक्कीच तुम्हाला बघायला मिळेल. तर नक्कीच या 24 मार्चला पाहायला विसरू नका माणूस एक माते. हाय, मी स्मिता गोंदकर. डू सबस्क्राईब टू राष्ट्रीय मराठी.